करायचंय. अजयने आज इथे आम्हाला बोलवून आणि जे मामासाठी जो मामाचा जे सत्कार आणि सन्मान केला त्याबद्दल अजयचे खूप खूप आभार. आणि अजय अजूनही तू खूप मोठा हो आणि खूप छान काम तू हे केलेलं आहेस की असं हे मैदानामध्ये क्रिकेट भरून आणि सगळ्यांना तू वाव दिली त्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद. आम्हाला बोलून सन्मान आणि सत्कार केला, विशेष म्हणजे तुझेच जास्त कौतुक आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण पाहिलं असेल की हे सुंदर एवढं मोठं आयोजन नियोजन पाहतोय. नक्कीच एकदा अजय भोईटसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. क्या बात आहे. आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. हॅलो उलट, पण पहिला सेमीफायनल आपल्या भेटीला आलाय. एका बाजूने रोहित इलेव्हन मथाणे, दुसऱ्या बाजूने विहान इलेव्हन. आणि ज्या ज्या वेळेला विहान इलेव्हन संघ समोर येतोय, टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू आपल्याला इन ऍक्शन दिसत आहेत. प्रॉपरली भिवंडीला बिलॉंग करणारे अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला या मॅचच्या माध्यमातून इन ऍक्शन दिसतील. विहान इलेव्हन संघाकडनं सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत बिलाल शेख आणि त्यांच्या समवेत शाहिद शेख. दरम्यान सन्माननीय संदीपजी किणी सरांचं शुभागमन झालंय, त्यांचा मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. पहिला सेमीफायनलचा मॅच आहे आणि या मॅच नंतर इंतजार की जो घडी आहे वो खत्म होने के टगार पर खड़ी होगी, क्योंकि यहां पर एक टीम क्वालिफाई हो जाएगी मेगा फाइनल फाइनल के लिए. जिस दिन छह दिन से जो हम इंतजार कर रहे हैं, जो कारवा यहां पर चल रहा है, जो बेहतरीन प्रतियोगिता यहां पर खिलाई जा रहे हैं, इस मैच के बाद में एक पिक्चर क्लियर हो जाएगा कि यहां पर फाइनल में कौन सी टीम आ रही है, या तो एक रोहित इलेवन मथाने या फिर विहान इलेवन. धन्माननीय सन्माननीय विश्वनाथजी घरत साहेब, ॲडव्होकेट विश्वनाथजी घरत साहेबांचं शुभागमन इथे झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण व्ही आय पी डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एक अतिशय सुरज संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. टॉस जिंकलाय, शतरक्षण स्वीकारलंय. शाहिद शेख आणि बिलाल शेख दोन्ही टेनिस क्रिकेट विश्वातील अनमोल अशी रत्न विहान इलेव्हनच्या माध्यमातून इन ॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतील. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय यश चौधरी, युवा गोलंदाज आहे. सफाळ्यातील मथाणे गावाला बिलॉंग करतोय. कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी या खेळाडूने मिळवलेली आहे आणि इथे मात्र एक बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. एबी ट्रॉफी 2022 पहिल्या सेमीफायनलमध्ये आपल्या नावाचा दरारा दहशत वचक निर्माण करायची असेल, इथे तुम्हाला चांगली कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल गोलंदाजीमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 30 yard सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपण ठेवू शकतायत आणि गोलंदाजी मार्कवर लेफ्टा मोर द विकेट पहिला चेंडू. इथे सन्मान दिलाय शाहिद शेख. आपण बघतोय टाळ्यांचा गजर हा म्हणतोय की तुम्ही जे काम केले ते अप्रतिम आहे. गुड स्टार्ट ज्याला म्हटलं जातं तो इथे बघायला मिळतोय. आलेल्या तमाम प्रेमींचं क्रीडाप्रेमींचं मी शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. ज्या पद्धतीने गेले 5 दिवस 5 नाईट आम्हाला सहकार्य केलंय आणि आज अंतिम रात्रीमध्ये रजनीमध्ये आम्ही अपेक्षा करतोय त्याच पद्धतीचं सहकार्य आम्हाला मिळणं आवश्यक आहे. दरम्यान अतिशय सुर एक इनपिटच्या वरनं ऑर्थोडॉक्स मिडलला चेंडू एक्झिक्यूट केलाय. तिथे दीपेश चौधरी त्यांचेच मोठे बंधू. सुरेख एफर्ट्स दाखवला गेलाय. अप्रतिम फील्ड बघायला मिळते. अप द मार्क मिस्टर शाहिद शेख. नॉन सेकंड कडनं बिलाल शेख मात्र दाखल झालाय. सर्वांच्या नजरा या मॅच कडे आहेत. एका बाजूने मात्र सफाळ्याला बिलॉंग करणारा एक संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने टेनिस क्रिकेट विश्वातील महारथी असं एक द्वंद्व आपण बघतोय. अवळ्याला चेंडू थोडासा खाली राहतोय. भन्नाट वेग, अप्रतिम टप्पा आणि चांगली रणनीती इथे बघायला मिळते. लेग बायच्या रूपानं धावसंख्या सिंगल ने पुढे जाईल 2 धावा. अतिशय सुरेख दैदिप्यमान सोहळा हृदयाचे ठोके वाढवणारा आहे मॅच आहे. कुतूहलाचं साम्राज्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करतंय आणि प्रत्येकाच्या मनाला आज एक प्रश्न विचारतोय की जिंकेल कोण. आणि मित्रांनो, चर्चा जेव्हा तुमची होते तेव्हा क्रिकेट जिंकत असत आणि तेव्हा ए बी ट्रॉफी इथे जिंकत आहे. दरम्यान पुढचा चेंडू
अतिशय सुरेख सरल बॅटने फेकून दिलंय सरल. कॅमेरामॅनला अभिवादन करतोय मिस्टर शाहिद शेख यांचा बिग ब्लास्ट षटकार यसनेन पाटील. थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राजमुद्रेवरती लिहिलंय प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्ण विश्व वंदिता शाह सुनो शिव शेषा मुद्रा भद्राय जयते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी राजा शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांची राजमुद्रा लोककल्याणासाठी विराजमान होत आहे. दरम्यान हळुवारपणे चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. धावसंख्य सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचलंय 9 धावा धावफळकावर. एक महत्वाचा सामना आहे, प्रेशर दोन्ही संघाकडे असेल आणि जो संघ हँडल करेल तो मात्र ही मॅच जिंकेल. रोहित यश पुनश्च गोलंदाजी मार्कवर अतिशय सुरेख ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगला प्रयत्न होता. चेंडू डीप बिडॉनला जातोय. तद्वर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 11 जाऊन पोहोचले 11 रन्स एंड ऑफ द फ्रेश ओव्हर. जाऊया डीजे कडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 11 धावा. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर आपण बघतोय विदाउट लॉस ऑन सायकल आपल्याला दिसतोय. विवेक दौनी गोलंदाजी मार्गवर तर एका बाजूने शाहिद शेख. धावा आहेत 11 धावफळकावर. चांगला स्टार्ट दिलाय. फाउंडेशन बिल्ड करण्याचा इथे प्रयत्न असेल आणि एक सुरेख द्वंद्व चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व आणि त्याची गाथा गाणारी आमची भव्यशी क्रीडानगरी श्री जागमाता रावळे क्रीडानगरी आपण बघतोय. आणि अजयजी भोई सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक कप प्रति मॅनेजमेंट कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण पेश केलंय. इथे मात्र लेगला फाईन लेगला एक्झिक्यूट केलंय शाही शेखच्या फळीत नाही तो एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 वरती. एबी ग्रुप 2022 चा दैदिप्यमान सोहळा प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करतोय कारण मॅनेजमेंट जबरदस्त प्लॅनिंग आपल्या विभागातील सर्व तरुणांना एक चांगलं व्यासपीठ ओपनच्या खेळाडूंचा या स्पर्धेच्या माध्यमातून जबरदस्त थरार हे मात्र बघायला मिळते आपल्याला फक्त आणि फक्त एबी ट्रॉफी 2022 नेत्रदीपक स्पर्धेमध्ये. दरम्यान जाऊया विवेक गोलंदाजी मार्गवर शाहिद शेख ऑन स्ट्राइक. या वेळेला स्लॉग सेव करण्याचा प्रयत्न तिथे मात्र इनबॅलन्स झालाय. शाहिद शेख स्वतःला सावरतोय. इथे अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश केलाय सफाळे संघाकडनं मथाणे संघाकडनं. आपण बघतोय धावाय स्कोर कार्ड वरती 15 षटक्रमांक दुसरं मार्गस्थ आहे विवेक दवणे. मॅन फ्रॉम दांडी गावाला बिलॉंग करणार व्यक्तिमत्व एक दर्जेदार गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तोच गोलंदाजी मार्क वर इथे दाखल झालाय. अतिशय सुरे गॉन ड्राईव्हला डीप बॅकवर्ड मिडॉनला मात्र एक्झिक्यूट केलाय ऑर्थोडॉक्स मिडॉनला. तद्वारे 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाताना 17 वर पोहोचते. सतरा धावा धावफळकावर. पुनश्च पुढचा चेंडू. ओहो सुरेख बाउन्स झाला या वेळेला अनएक्सपेक्टेबल बाउन्स. एक्सिलंट चेंडू सर शाहिद शेखला मात्र बीट करून जातोय अमित तन्ना यांच्या हातामध्ये डॉट बॉल. 17 रन स्कोर कार्ड वरती आपण बघू शकाल. पाचवा चेंडू विवेक दौने गोलंदाजी मार्गवर लेफ्ट आर्म राउंड विकेट. अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. तिथे फंबल बघायला मिळते मात्र सुरेख बॅकअप दीपेश चौधरीचं कौतुक करावं लागेल.
दोन धावा वाचवल्या गेल्यात, 19 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू असेल इथे. मैदानाच्या चौफेर जर आपण नजर फिरवली, दर्दी प्रेक्षक खूप जास्त संख्येने या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण ही ट्रॉफी आहे मानाची सन्मानाची. अतिशय सुरेख वाडा शॉट, एक्सिलंट लॉन्ग ऑफला क्लिअर करतोय शाहिद शेख आणि फेकून देतोय सरळ. 6 धावांसाठी स्टंट अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. थँक्यू डिसे, थँक्यू. इथे मात्र शाही शेखच्या फळीतनं षटकार येतोय आणि तिथे मात्र आमच्या VIP डाईसवर सन्मानी आदरणीय अजयजी ठाकूर सरांचं शुभ आगमन होतंय. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 25 वर जाऊन पोहोचलंय. जे आमचे कॅमेरामन आहेत त्याच्या बाजूला जे क्रीडाप्रेमी आहेत त्यांना मी विनंती करतोय की कुठल्याही प्रकारची तर धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 25 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. तिसरं षटक घेऊन यश पुनश्च दाखल झालाय. शॉर्ट बॉल परंतु इथे आलाय व्हाइट बॉल. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचेल. वेग जास्त देण्याचा प्रयत्न केला आणि दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. बिलाल शेख मॅन फ्रॉम भिवंडी आपण बघतोय. आक्रमक फलंदाजाची छाप कालच्या दिवसामध्ये ज्यांनी पाडले तोच बिलाल ऑन स्ट्राईकला. तर दुसऱ्या बाजूने युवा गोलंदाज, एक इमर्जिंग प्लेअर आहे, सफाई विभागातील एक स्टार गोलंदाज म्हणून यश चौधरी. इथे मात्र जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला जातोय. अगेन्स्ट व्हाइट बॉल. धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचते. कंट्रोलमध्ये चेंडू हाताळावा लागेल. नियंत्रण जर इथे सुटलं तर मात्र मातबर खेळाडू तुमच्या समोर आहेत आणि तिथे धावांचा पाऊस पडेल. कन्सिस्टन्सी, रेग्युलॅरिटी, श्रेष्ठ आणि प्रावीण्यदर्शक खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे इथे. जर चांगल्या पद्धतीने तुम्ही चेंडू हाताळला तर मात्र तुम्ही थोडस कन्वर्ट करू शकाल प्रेशर फलंदाजाकडे. या वेळेला मात्र चेंडू अप्रतिम हाताळला जातोय. थोडासा आउटसाइड जो अपसम पडल्यानंतर वेगानं अमितांना यांच्या हातावरती हातामध्ये स्थिरावताना आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 आहे आणि धावाय स्कोर कार्ड वरती 27. एबी ग्रुपचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मॅनेजमेंट इथे समोर आलंय. सर्व स्तरातून वर्षा होतो या अतिशय टूर्नामेंटची प्रशंसा होते. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू मात्र इथे सुद्धा अपमान झालाय आणि मात्र दीपेश सूर्यरित्या बॅकअप देताना दिसतोय. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि जाऊन पोहोचले 29. 29 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. 29 धावा धावफळकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. थोडीशी जागा बनवलं डिब्बाकवा टॉस केला पुनश्च खेळला गेलाय. चेंडू एक धाव वर्जित केली जाईल. धावाय तिथे स्कोर कार्ड वरती 3-0. 30 रन्स ऑन द बोर्ड आणि षटक क्रमांक आपण बघतोय. तिसरं आणि तिसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 3. एकंदरीत 15 चेंडू हाताळले गेल्यात आणि धावा आहेत 30 विदाउट लॉस. हा क्लास आहे इथे मात्र शाहिद शेख आणि बिलाल शेख यांचा. आक्रमकता दाखवत आहेत. रोहित 11 मथाने संघाच्या अगेन्स्ट एक मोठा सामना आपण न्याहाळतोय. सेमी फायनलचा सामना. दरम्यान चौथा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला आणि हळवारपणे मात्र एक्झिक्यूट केलाय. इथे गरज नव्हती स्वप्नील यांना चेंडू फेकण्याची. मात्र 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 32. 32 धावा धावफळकावर. षटक क्रमांक 3 आहे. एका मोठ्या स्कोरकडे मात्र मार्गक्रमण करतोय विहान 11 संघ. 32 धावा. सामोर जाईल तो शाहिद शेख. ओहो अप्रतिम चेंडू थोडासा लागलाय का बघायचा. इंजरी बाउन्स झाला. हुक करण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि थोडीशी इंजरी जाणवते. 25 नोव्हेंबर 2014 चा दिवस तो कोण विसरेल. सर बाउंटनचा चेंडू
जो फिलिप ह्यूजच्या थोडासा डावा कॅनडाच्या वर आधारला गेला आणि त्यानंतर ती मूर्छित झाले आणि 27 नोव्हेंबर 2014 साली मात्र त्याचं देहावसान झालं. एक स्टार खेळाडू आपण बघितला होता, 25 वय वर्ष काळा दिवस म्हणून आपण इंटरनॅशनलमध्ये पाळला जातोय फिलिप ह्यूज. इथे मग थोडीशी इंजरी झाली आपण बघू शकाल. धावा स्कोअर कार्डवरती 32. अंतिम चेंडूंचा खेळ शेष आहे. या षटकानंतर आपण ए बी ग्रुप स्टार्टर्स ही टाइम आउट असेल, कंप्लीट 3 मिनिटाचा असेल याची नोंद घ्या. अंतिम चेंडू हाताळल्यानंतर ए बी ग्रुप स्टार्टर्स ही टाइम आउट. दरम्यान आमचे जे युवा निस्पृह कार्यकर्ते आहेत ज्यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी, या स्पर्धेचे आयोजक शिल्पकार सन्माननीय अजयजी भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांची संपूर्ण एंटायर टीम एच के हरीशवर्किनी, प्राण भोईर, सचिनजी भोईर, जयप्रकाश म्हात्रे, संदीप म्हात्रे, उपेश करत, स्वप्नील पाटील, राजेश पाटील, संदीप किणी, कुमार महाले, प्रतीक भोईर, राजकिरण वर्मा, मंगेश भोईर, हर्षद घरत, उदय भोईर, चैकांत घरत, अनिकेत घरत, आशिष म्हात्रे, जयेश भोईर, देवेंद्र म्हात्रे आणि खंडेराव भोईर यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने या स्पर्धा ते हँडल करतायत. दरम्यान तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू इथे लाफ केला आहे, चेंडूला क्लिअर करेल का, हवाई फायर, अप्रतिम षटकार बघायला मिळतोय इथे. मात्र आपण बघतोय शाहिद शेखच्या फळीत नाही तो एक दैदिप्यमान षटकार. 3 षटके इथे संपलेली आहेत. ए बी ट्रॉफी स्टार्टर्स ही टाइम आउट, 3 मिनिट कंप्लीट स्टार्टर्स ही टाइम आउट असेल. देखूं मैं तुझे या देखूं कुदरत के नजारे, मुश्किलों में है ये दिल मेरा. माना तेरी सूरत की है चांदी 100% बिल्लो, मेरे दिल का सोना भी खरा. ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां, ये तेरी चांद बालियां है होठों पे ये गालियां. सोचने का हॅलो. दरम्यान वर्ल्ड ओपन मैदानाच्या आतमध्ये धावा येतं स्कोअर कार्ड वरती 38. 3 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्गवर चौथं षटक घेऊन अमित पाटील, अण्णा या नावानं खूप प्रसिद्ध असा खेळाडू आपण बघतोय. रोहित 11 माध्यमातून इन ऍक्शन दाखल झालाय. षटक क्रमांक चौथं घेऊन 38 ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. बिलाल शेख ऑन अ साईक. दुसऱ्या बाजूने 13 चेंडू आणि 30 धावांची खेळी साकारताना शाहिद शेख आपण बघतोय. चौथ्या षटकातील पहिला चेंडू, इथे शॉर्ट बॉल होता, चेंडूला मात्र इन टू द गॅप मध्ये खेळला गेलाय. सरल मिड विकेट आणि बॅकवर्ड टॉस, कर्लेगच्या मधनं येतोय चौकार. धावसंख्या 4 ने प्लाय होताना जाऊन पोहोचते 42 ऑन द बोर्ड, 42 रन्स विदाउट लॉस. अतिशय सुरेख आक्रमकता आणि संयम यांचं अप्रतिम मिश्रण
बघायला मिळते. विहान इलेव्हन च्या दोन्ही फलंदाजाकडे चांगल्या कॉन्सन्ट्रेशनने फलंदाजी करताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं अधिराज्य, आपलं ट्रेडमार्क, आपले सिग्नेचर शॉट खेळताना पूर्णतः गोलंदाजाला डॉमिनेट करतायत. दरम्यान अण्णा पुनश्च गोलंदाजी मार्कवर, राईट टर्म ओवर द विकेट, थोडासा अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्त बाहेर निघतोय. पंच दर्शवताना इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या सिंगलने पुढे जाते. 43 रन्स ऑन द बोर्ड. टॉस जिंकला होता इथे रोहित इलेव्हन मथाने संघानं आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय, मात्र सामंजस्यपणे आणि आक्रमकता आणि संयम यांचं सुरेख मिश्रणाने या ठिकाणी चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करतोय. अतिशय सुरेख डाऊन द ग्राउंड, चेंडू सरळ सीमारेषेच्या जवळ जातोय. तत्पूर्वी चांगली फिल्डिंग बघायला मिळेल. फक्त एक धाव, धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचेल. 44 हवा ऑन द बोर्ड. हॅलो हॅलो. आदरणीय सन्माननीय श्री जयवंतजी राठोड साहेब, अर्थातच फिशरमॅन हॉटेलचे संचालक, यांना मी मुख्य मंचावरती उपस्थित राहण्याची विनंती करतो. आदरणीय सन्माननीय श्री जयवंतजी राठोड साहेब, आपलं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या समवेत असणारे मुन्ना यांचे सुद्धा मी या ठिकाणी ए बी ग्रुप ट्रॉफीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि ए बी ग्रुपचे सर्वे सर्व कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण या ठिकाणी जो स्वागत समारंभ आहे तो कॅप्चर करायचा आहे. आदरणीय सन्माननीय श्री जयवंत राठोड साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान अजयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहत आहोत. वेलकम सर, वेलकम. त्याचबरोबर त्यांच्या समवेत असणारे मुन्ना मनीषभाई, मनीषभाई यांचं सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान अजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, वेलकम. आणि आपणास विनंती आहे की या मुख्य मंचावरती विराजित होऊन या क्रिकेटचा आनंद आपण घ्यावा. आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये अजितजी पाटील सरांकडे. थँक्यू. इथे मात्र रेफर केले आपण बघू शकाल, डिसिजन पेंडिंग आहे. थर्ड अंपायर मात्र चेक करतायत. एक अतिशय सुरेख नियोजन आपण ए बी ग्रुपच्या माध्यमातून एक दैदिप्यमान सोहळा, नेत्रदीपक, नेत्रलोचक, चित्तथरारक, चित्तवेधक, रोमहर्षक, रोमांचक सामन्याची पर्वणी घेऊन आलाय ए बी ग्रुप 2022 चा सोहळा आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर अजयजी भोईर सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. एक अप्रतिम नियोजन आपण बघतोय, सतत 6 दिवस 6 नाईट. आणि एक अप्रतिम प्लॅनिंग मात्र पुढे येताना, एक जबरदस्त प्रबंध ज्याला आपण म्हणतो, एक वेल प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो, एक सुरेख नियोजन आपण बघतोय ते मात्र या श्री जागमाता रावळे क्रीडा नगरीमध्ये आपण चेंडू आणि फळीच्या द्वंद्वामध्ये बघतोय. दरम्यान स्क्रीन वरती नक्कीच डिस्प्ले केले जाईल. व्हाईट बॉल आहे, धावा इथे आपण बघू शकाल. स्कोअर कार्ड वरती 47 ऑन द बोर्ड. अमित पाटील गोलंदाजी मार्गवर दाखल झालेले आहे 47. आणि या षटकातील चेंडू झालेले आहेत 2. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे. अप्रतिम आक्रमकता इथे शाही शेख आणि बिलाल शेखच्या माध्यमातून मिळते. फलंदाजाला मात्र बाद केले जाईल का, पहिला ब्रेक थ्रू कुठला गोलंदाज रोहित इलेव्हन संघाला मिळवून देईल यासाठी सर्वांच्या नजरा या मॅच कडे आहेत, लक्ष केंद्रित केलं या मॅचनं. जाऊया
आपण अण्णा यांच्या गोलंदाजीकडे. या बळीला फटका बसला, यस नो, आणि इथे मात्र शाही शिक्षा खेळीला लागतोय पूर्ण विराम. पहिला ब्रेक थ्रू देताना या वेळेला अमित पाटील उर्फ अण्णा बॅक टू पवियन शाहिद शेख यस डिसे. थँक यू थँक यू न्यू मॅन भावेश पवार. भिवंडीला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व, बॅक टू बॅक तीन मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याने मिळवलाय तोच मिस्टर भावेश पवार. रन मशीन म्हटलं जाईल जाईल, वन मॅन आर्मी असा भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, ज्याने या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयावरती आपली खेळाची छाप पडलाय. ज्याचे खूप फॅन्स फॉलोअर आहेत असाच भावेश पवार इन ऍक्शन दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. षटकरांचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातं, एक अप्रतिम ऑलराऊंडर, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने ज्याची दखल घ्यावी असा एक यशस्वी असा ऑलराऊंडर आपण बघतोय. दरम्यान भावेश पवार ऑन स्ट्राइकला, आक्रमकता ज्याच्या प्रत्येक चेंडूवरती दिसते तोच. समोर येतो अमित पाटील, एक दिग्गज गोलंदाज, मथाणे गावाला बिलॉंग करणारा एक सुरेख व्यक्तिमत्व. संघर्ष खूप मोठा आहे, बॅटल खूप चांगला आहे, एका बाजूने अमित अण्णा दुसऱ्या बाजूने भावेश पवार. अबळेला मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटला ब्रश करतोय, शॉर्ट थर्डमॅनला ट्रॅव्हल. आपण बघू शकाल किती जास्त धडफड इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते, कारण मॅच सेमी फायनल्स आहे. जिंकला तर मात्र डायरेक्ट तिकीट असेल मेगा फायनल खेळण्याचं. धावून संख्या सिंगलने पुढे जाते, 48वा. बिलाल शेख ऑन स्ट्राइक. दरम्यान अमित पाटील गोलंदाजी मार्गवर पुनश सज्ज होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय देखणा चेंडू पडल्यानंतर सुरेख कट होतोय, टाळ्यांचा गजर हे दर्शवताना जेथे तुमची दोन्ही कर झुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. सुपर बॉलिंग, चांगली कमबॅकिंग आहे. 48वा, 1 to go. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे बघायचं काय घडलंय. लाऊड अपील केला जातोय आणि बिल्लाल शेख बॅक टू पवेलियन यस डिज आहे. थँक्यू डिसे थँक्यू डिसे थँक्यू. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महोदय प्रकाशजी सावरसरांचं शुभ आगमन आमच्या व्ही आय पी डाईस वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. एबी ग्रुपच्या माध्यमातून अजयजी भोईसरांच्या माध्यमातून प्रकाशजी सावरसरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही विनंती करतोय आपण आदराने स्थानपन्न हो आणि मॅचचा आनंद घ्या. दरम्यान जयप्रकाशजी म्हात्रे सरांना आम्ही विनंती करतोय, आपल्या विभागातील एक अनमोल रत्न सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी सावरसरांचं मायेचं पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. प्रकाशजी सावरसर आपण बघताय आपल्या विभागातील एक अनमोल असं रत्न आमच्या व्ही आय पी डाईसवर दाखल झालेले आहेत. अतिथी देव भव ही आपली संस्कृती इथे आपण जतन करतोय. भावेश पवार, व्हाट अ शॉट, एक्सिलेंट, सुपर्ब, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स यस डिज. थँक्यू डिसे थँक्यू. तो स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स है 52 रन ऑन द बोर्ड. बेहतरीन बल्लेबाज, एक नामचीन बल्लेबाज है,
टेनिस क्रिकेट विश्व के घातक बल्लेबाजों में जिनका नाम शुमार है, भावेश पवार ऑन अ फायर। तो देखना, एक तरफ गेंदबाजी के लिए आए मिस्टर दीपेश, मथाने गांव से बिलोंग करते, ताकत क्षमता इस गेंदबाज के भी अंदर है। इस मैच में दीपेश की गेंदबाजी कितनी असरदार और कितनी कारगर होती है भावेश पवार के अगेंस्ट। इस बीच अगली गेंद दुर्वाली छोर से, दीपेश तैयार, यहां पर स्लॉट में गेंद थी, डीप मिड ऑन को क्लियर करने का प्रयास है, लेकिन वहां पर गलती जरूर हुई है, लेकिन रन आउट की विकेट, बड़ी मछली जाल में फंसती हुई। भावेश पवार बैक टू पवेलियन डी से। थैंक यू, ओर से थैंक यू। अक्षय घरत, दरम्यान आपण बघतोय अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। दरम्यान चेडू कार्पेटला रोल करत मात्र जातोय डीप मिड ऑनला। थँक्यू डीजे, थँक्यू। दरम्यान आपण बघताय सन्माननीय आदरणीय रोहितजी भगत सरांचं इथे शुभ आगमन झालंय, उपजिल्हाध्यक्ष मनसे आणि उपतालुकाध्यक्ष मनसे, आपण बघतोय रोहितजी भगत साहेब यांचं शुभागमन इथे झालंय, आम्ही त्यांचं शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय। धावा तिथे स्कोर कार्ड वरती, दरम्यान आम्ही प्रांजी बोरी सरांना विनंती करतोय की नुकताच आपण बघतोय एक अनमोल सरत्न रोहितजी भगत सरांचं शुभागमन इथे झालेलं आहे। आम्ही प्राण बोरी सरांना विनंती करतोय की मायेचं पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा। अतिशय सुरेख चेंडू सरळ डीप बॅकवर्ड पॉइंटला एक्झिक्यूट केलाय, तिथे मात्र दोन धावा पूर्ण केल्या जातील। कॅमेरामन प्लीज व्हीआयपी डाईस कडे आपला कॅमेरा फिरवायचा आहे। तिथे मात्र आगमन झालंय रोहितजी भगत सर होताना स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय प्राणजी भोईरी सरांना, वेलकम, आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन इथोची स्वागत सन्मान केला जातोय। अतिशय सुरेख अक्षय घरत यावेळेला मात्र डीप मिड ऑन वरनं चेंडूला क्लिअर करतोय, स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क, षटकार आलाय, धावसंख्या 6 ने प्लाय होताना जाऊन पोहोचलंय, 62 धावा, 62 ऑन द बोर्ड, आणि इनिंग मधील अंतिम चेंडू असेल। जसं मात्र इनिंग संपलं जाईल, कॅमेरामनने आपले ज्या ट्रॉफीज आहेत तिथे मात्र कॅमेरा आपला फिरवायचा आहे या षट चेंडू नंतर। दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला मात्र चेंडू एक्झिक्यूट केलाय, वेगाने एकदा परिपूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे दोन धावा सुद्धा परिपूर्ण, धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचलंय, 64 65 2। दरम्यान सन्माननीय आदरणीय
मंगेशजी पंडित सरांचं शुभागमन आमच्या VIP डाईसवर झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. तसंच आपल्या केलवारड विभागातील एक अनमोल असं रत्न, एक दानशूर व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय उदयजी पुरंदरे सरांचं शुभागमन आमच्या VIP डाईसवर झालेलं आहे. त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय. हॅलो हॅलो. AB ग्रुप ट्रॉफी 2022 मध्ये उपस्थित सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. आपण एक सुंदर आयोजन आणि नियोजन ह्या AB ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. चांगल्या ट्रॉफी, चमचमात्या ट्रॉफी, भव्य दिव्य असे चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. आपण पाहतोय AB ग्रुप चषक 2022 स्वर्गीय श्री यशवंत बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री अजय यशवंत ठाकूर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. द्वितीय क्रमांकाचं चषक सुद्धा त्यांच्याच माध्यमातून आहेत. हे सर्व 5 च्या 5 क्रमांकाचे सर्व जे चषक आहेत ते अजय यशवंत ठाकूर यांच्याकडून हे AB ग्रुपसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्याचबरोबर अजून एक आपण इथे पाहतोय की पिक्चरमध्ये आपण खूप साऱ्या सुटकेस पाहत असतो आणि त्या सुटकेसवरती कित्येकांचं लक्ष असतं. आज ह्याच सुटकेस, एकूण 5 सुटकेस या ठिकाणी मुख्य मंचाच्या समोर 5 सुटकेस आहेत ज्या AB ग्रुपच्या माध्यमातून ठेवलेल्या आहेत. नक्कीच त्या सुटकेसमध्ये रोख रक्कम जी दिली जाईल संघांसाठी ती रोख रक्कम या मुख्य मंचांच्या समोर ठेवलेली आहेत. मी अजयची भूमी आपणास विनंती करतो की ती एक सुटकेस आपण उचलावी आणि या ठिकाणी चित्रफितीमध्ये आणावी. रुपये रोख रक्कम 2 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक. नक्कीच जे 4 संघ आता फायनलमध्ये दाखल झालेले आहेत त्यानंतर आपण पाहतोय रोख रक्कम रुपये 1 लाख द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. मी पुन्हा एकदा अजयजी भोईर आपणास विनंती करतो की आपण या कॅमेऱ्यामध्ये हे रुपये रोख रक्कम 1 लाख 50-50 रुपयाचे बंडल आपण या सुटकेसमध्ये पाहतोय. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये. मी हरेश्वरजी किनी आपणास विनंती करतो की यस या ठिकाणी 50,000 रुपयाचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. 20-20 रुपयाचे बंडल ज्यामध्ये आहेत. त्याचबरोबर 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचं बक्षीस रुपये रोख रक्कम 40,000. म्हणजे ट्रॉफी बरोबर ही सुटकेस सुद्धा फ्री असणार आहे जी AB ग्रुपच्या माध्यमातून मिळणार आहे, ज्यामध्ये एक फोटो आहे AB ग्रुपचे सर्वे सर्वा अजयजी ठाकूर, अजयजी भोईर यांचा एक सुंदर फोटो, एक सुंदर आठवण या AB ग्रुप ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 40,000 आपण पाहतोय. एक सुंदर सुटकेस आपण या ठिकाणी पाहतोय. यामध्ये लिहिलेलं आहे, आपण इकडे पाहतोय जर मुख्य ओके आपण पाहतोय हा हे सुटकेचं प्रदर्शनीय चित्र आहे ज्यामध्ये अजयजी भोईर यांचा एक सुंदर फोटो आपण पाहतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय AB ग्रुप ट्रॉफी 2022 ची सुंदर आठवण. चषक ही आठवण असते आणि त्याचबरोबर कॅश प्राइज बरोबर ही सुटकेस पण एक आठवण असणार आहे. असं एक अनोखं नियोजन आपण या AB ग्रुपच्या माध्यमातून पाहतोय. जे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोख रक्कम रुपये 40,000. असं सुंदर आयोजन ह्या AB ग्रुपच्या माध्यमातून होतोय. साहजिकच जेव्हा कल्पना डोक्यामध्ये येतात त्या कल्पना प्रत्यक्षात साकार होणे खूप महत्वाचं असतं आणि ह्या साकार होण्यासाठी खूप मोठी टीम आवश्यक असते. तीच टीम म्हणजेच AB ग्रुप. या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय.
आदरणीय सन्माननीय मनीषजी पाटील साहेब यांचं मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. मी अजयजी भोईर आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय श्री मनीषजी पाटील साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान ए बी ग्रुपचे सर्वे सर्वा अजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात आहेत. प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जात आहेत. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण यस या ठिकाणी कॅप्चर केले जात. वेलकम सर, वेलकम. आपलं या ए बी ग्रुप ट्रॉफी 2022 हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आहेत आदरणीय सन्माननीय तुषारजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा अजयजी भोईर आपणास विनंती करतो की आपण तुषारजी पाटील साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावा. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी फोटो घ्यायचे. ओके, धन्यवाद. वेलकम सर, वेलकम. नरेश जी किणी सरांचं शुभागमन झालंय. विद्यावैभव विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय नरेश जी किणी सरांचं शुभागमन झालंय. आम्ही विनंती करतोय उपेश गरज सरांना की त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचं आहे. मायचं पुष्पगुच्छ देऊन किणी सरांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय सन्माननीय अक्षयजी बटवा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्राण भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी अजयजी बटवा साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. दरम्यान एमएसएफ फाउंडेशनचे अध्यक्ष मनीषजी ठाकूर सरांना आम्ही विनंती करतोय आपण व्हीआयपी डाईसवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मनीषजी ठाकूर सर, उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे वाट पाहत आहेत आपले प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच परेशजी कुडू सर, एक सुंदर सूत्रसंचालक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 7 धावा. गौतम अखरेच्या बॅटमधून निघालेला या अगोदरचा चौकार ब्रँडेड पाहायला मिळाला. आणि त्यानंतर फिरोज शेख दबावाखाली येत असताना आपण पाहू शकता जबरदस्त गोलंदाज अप्रतिम म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला आपण पाहू शकता विहान 11, एक ओपनचा संघ तर एक गाव एक फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चा इशारा, 9+4, 5 धावा मिळतील. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून येईल आमच्या मान्यवरांच्या अभिवादनासाठी. थँक्यू चौकार. थँक्यू. एमएसएफ फाउंडेशनचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी ठाकूर सरांचं स्वागत करण्यासाठी मी एच के हरेश्वर किणी सरांना विनंती करतोय. अप्रतिम खोलवर चेंडू होता, फ्री हिटच्या चेंडूवर मात्र खेळून काढला गेला. गौतम अकरे ब्रँड ऑफ दांडी आज प्रोफेशनल खेळाडू म्हणून मथाने संघामधून बिलॉंग करताना आज आपल्याला पाहायला मिळतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, पहिलं षटक या ठिकाणी कम्प्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 धावा. द ग्रेट स्टार्ट, खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला रोहित 11 मथाने एक गाव एक फॉर्मॅटमधून, तर एका साईडला एक गाव एकंदरीत आपण पाहू शकता एक गाव एक फॉर्मॅट आणि एका साईडला खुला गट महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले. आज टेनिस क्रिकेटची स्टार कास्ट या बोला आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार, खूप चांगलं क्रिकेट आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महिला वर्ग या स्पर्धेला आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमचे मुख्य मंचावर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. थँक्यू. दरम्यान मुख्य प्रवेशद्वारासमोर
जे आमचे क्रीडाप्रेमी उभे आहेत त्यांना मी सांगतो म्हणून वाईट वाटून घ्यायचं नाहीये. आपल्यासाठी स्टँड अवेलेबल आहे, स्टँडमध्ये जागा आहे, तिथे जाऊन मात्र आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज मुख्य प्रवेशद्वार थोडस रिकामा करायचं आहे. प्रेमळ निवेदन सर्व क्रीडाप्रेमी पोहोचवतोय. गौतम अकरे एका साईडला ब्रँड ऑफ दांडी, ज्याच्या नावावर मॅन ऑफ द सिरीज एक बाईक, आई कोसमाई चषक, खारडीचं मैदान, 1,25,000 ची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये बाईकवर स्वार झालेला तोच गौतम अकरे आपण पाहू शकाल. हॅलो 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 माइक चेक, हॅलो हॅलो खोल ना, हॅलो हॅलो माइक चेक, हॅलो 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 हॅलो. तर एका साईडला भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी, गोरसई गावातून बिलॉंग करताना आपण पाहू शकतायत. 3 ते 4, 4 ते 5 बाईक ज्याच्या नावावर आणि एक कार, हिंदू हृदय चषक जोवेली च्या मैदानात ज्याला मात्र कार मिळाली होती तोच खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट पहिला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला चेंडू मात्र फार वेगाने पंकज पाटील पालन टेम्बोडे एक्सप्रेस. हॅलो 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 ए बी ग्रुप ट्रॉफी 2022 मध्ये आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आदरणीय सन्माननीय विश्वासजी वळवी साहेब असं म्हणतात की ज्या व्यक्तीला सतत शुभ आणि आशावादी विचार करण्याची सवय असते त्यांचे मन नेहमी आनंदी व उत्साही असते. असे सतत उत्साही व आनंदी असणारे व्यक्तिमत्व अर्थातच विश्वासजी वळवी साहेब. मी या ए बी ग्रुपचे सर्वे सर्वा सन्माननीय अजयजी भोईर साहेब आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेबांचा यथोचित स्वागत सन्मान व्हावा. सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. अगदी तसेच तेजस्वी सदैव उत्तम कार्य करून प्रगती साधणारे उत्तम व्यक्तिमत्व म्हणजेच विश्वासजी वळवी सर. धन्यवाद सर, वेलकम. आपणास विनंती आहे की मुख्य मंचावरती विराजित होऊन आपण या क्रिकेटचा आनंद घ्यावा आणि वळूया आपण एकदा पुन्हा मैदानाच्या आतमध्ये जिथे वाट पाहत आहेत समालोचक प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच परिजी कुडू सर. 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 15 रन्स 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा दीपेश अँड भावेश का साईडला टप्पा पडल्यानंतर काय वेग आहे आणि वेगेबरोबर अचूक टप्पा भल्याभल्या फलंदाजांना ज्याने घाम फोडलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा प्राऊड ऑफ भिवंडी. एका साईडला जय बजरंग गोरसई 20 संघातून बिलॉंग करताना 3 खेळाडू. एका साईडला भावेश पवार, पवन केने अँड महेंद्र मागे, परंतु दीपेश चौधरी या वेळेला चेंडूला पाठवतोय एलईडी स्क्रीनच्या अगदी. या वेळेला अभिवादन करण्यासाठी चौकार, सुपर टायमिंग. दीपेश चौधरी मथाने ब्रँड या वेळेला चमकत असताना 4 धावा, गुड शॉट, सुपर टायमिंग, चौकार येतोय. काही जबरदस्त फटका होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं, फाईन लेगला चौकार येतोय. पुन्हा एकदा अधून टाकण्याचा प्रयत्न केला, बाउन्स, अपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 9.50 सरासरीने 19 धावा फलकावर पाहायला मिळतात. 65 धावांचा पाठलाग करताना आता चेंडू आहेत 18 चेंडूमध्ये 45 एकंदरीत आपण पाहू शकतात. अजून सुद्धा 46 धावांचं लक्ष असेल. 65 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडू आणि 46 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना. एका साईडला मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले स्टारकास्ट या ठिकाणी आपण पाहू शकताय. तर एका साईडला आपण पाहू शकताय एक गाव एक फॉर्मॅट मधून खेळत असताना आज 2 प्रोफेशनल खेळाडू घेतले गेलेत, विवेक दवने आणि गौतम अकरे असे मात्र मथाने संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. 65 धावांचा पाठलाग करताना डोकं शांत ठेवून खेळत असताना 2 फलंदाज, एका साईडला गौतम अकरे आणि दीपेश चौधरी. सुपर बॅटिंग, खचाखच भरलेलं मैदान आपण पाहू शकतायत. हे श्री जाग माता रावळेचं क्रीडा नगरीमध्ये क्रिकेटचा घमासान सुरू आहे. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. 2 लाखाची स्पर्धा आणि अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा. आदरणीय सन्माननीय अजयजी भोईर साहेब यांची देन एक स्वप्न होतं की या मैदानात एक मोठी स्पर्धा भरवावी आणि हे स्वप्न मात्र पूर्णत्वास नेत असताना आपण पाहू शकतायत. एका साईडला विवेक शेलार हँडसम बॉय खालिंग
चा स्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रेस्ट ऑफ इंडिया या संघातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. एक कालिंग एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मनसुबा, त्याला सामोरे जाईल गौतम अकरे, एक बेस्ट खेळाडू. 18-46 चं समीकरण, 15.33 ची सरासरी. विवेक शेलार पहिला चेंडू, काय वेग आहे, जबरदस्त भन्नाट वेग पाहायला मिळतो, टप्पा अचूक पद्धतीने. मात्र जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, कारण 65 धावा, एक माफक लक्ष नाहीये. फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली, स्टार्ट अगदी चांगली झाली आणि यावेळेला तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर गौतम अकरे पूर्णपणे बीट होतोय. प्रयत्न चांगले केले गेले होते, कारण प्रयत्नांती परमेश्वर. विवेक शेलार उलटा चेंडू होता ऑन साईडला, ड्राईव्ह खेळला जातोय, चेंडू मात्र निघून जाईल. जयेश पाटील मॅन फ्रॉम ओवळी, भिवंडीचा वंडर बॉय, याच्याकडे चेंडू मात्र निघून जात असताना आपण पाहू शकाल. खूप सुंदर क्षेत्ररक्षण आणि तेवढीच सुंदर फेकी येत असताना आपण पाहू शकता. जयूच्या माध्यमातून एकदा वर्जित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकाल जवळजवळ 20 रन्स. इथून 45 धावांचं लक्ष येणारे चेंडू आहेत 16 आणि 16 चेंडू मध्ये 45 धावा. स्वप्निल भोईर यांना आपण पाहू शकतायत, एक लोकल बॉय, एक लेदर क्रिकेटचा आणि टेनिस क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. शॉर्ट फाईन लेगला फिरोज शेखला पाहतोय, जे बजरंग गोरसई 20 संघातून खेळत असताना महेंद्र मागे याला आपण व्हाईट अँड व्हाईट मध्ये आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेगला पुनश्च एकदा गोलंदाज, लेफ्ट आर्म लेफ्ट हँड बॅटर दीपे चौधरी. त्या वेळेला मात्र खूपच अनपेक्षित बाउन्स आणि कुणाल पेनकरसह त्या ठिकाणी व्हाईटचा इशारा देत असताना फर्स्ट वॉन या ठिकाणी केला गेला हेमंत शेट्टी सरनगडून. आणि धावांची गती फलकावर अमर पाटील, मिलन पंजाबी आणि प्रतीक भंडारे आम्हाला दर्शवतात आमची त्रिमूर्ती या ठिकाणी. की धावसंख्या जाऊन पोचते 21 धावा. हे गुणलेखक खूप चांगल्या प्रकारचे सक्षम आहेत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला, सेफ झोन मध्ये असेल, कोणीही क्षेत्ररक्षक नाही आहे. दुरून मात्र जयेश पाटील पुढे सरसावतोय, तत्पूर्वी फंबलिंग होतंय आणि दोन धावा काही रोखू शकणार नाहीये. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता सामना बॅलेन्सिंग आहे, कारण गौतम अकरे सारखा एका साईडला खेळाडू, दीपेश चौधरी हर हुन्नारी आणि स्वतःकडे असलेली जिद्द टॅलेंट आज या 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये स्वतःला झोकून देतोय. गुड डिलिव्हरी अप्रतिम, चांगला वेग, कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, योग्य ती दिशा, अचूक टप्पा, भेदक मारा जर तुमच्याकडे असतील, या गोष्टींचं गुणवैशिष्ट्य असेल तर कोणताही मात्र जगातील चांगला फलंदाज आला ना तरी सुद्धा मात्र तुम्ही सक्षम गोलंदाजी करू शकता. तेच मात्र यावेळेला विवेक शेलार आपण पाहू शकतायत. खालिंग गावाची आन बान शान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक, पुन्हा एकदा मात्र यावेळेला बॅकलिपचा उपयोग केला होता. दीपेश चौधरी पूर्णपणे फसतोय. सरळ चेंडू पंकज पाटील पालन याच्या हातामध्ये, चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. मात्र चेंडू फेकून झालेत विवेक शेलारचे 5, आता मात्र 13 चेंडू आहेत. इथून 13 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 42 धावांचं लक्ष. 13 चेंडू 42 धावा, सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होता, स्वप्निल भोईरला बीट करून चेंडू मात्र यावेळेला फार वेगाने निघून जातोय. फिरोज शेख ला ना मुनकेन चेंडू रोखणं, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. बाईटच्या स्वरूपात मिळतील यावेळेला 4 धावा आपण पाहू शकतायत. पंच मात्र दर्शवतायत की थर्ड अंपायर रेफर केला गेलाय, डिसिजन पेंडिंग, चौकार तर आलाय परंतु पायाचं कशा पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकाल. वेलकम बॅक, यावेळेला आपण पाहू शकतात फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकच्या थोडासा पुढे असताना दीपेश चौधरी पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण आपण पाहू शकतायत. धावांची गती या 4 माध्यमातून 22 स्वरूपात मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27. यावेळेला आता मात्र विजयासाठी 38 धावांचं लक्ष असेल. येणारे चेंडू आहेत 12
आणि 12 चेंडूमध्ये 38 धावा. अमित पाटील अन्नाचं मात्र यावेळेला आपण पाहू शकता अजूनपर्यंत येणं बाकी आहे, परंतु इथे काय रणनीती असेल, स्ट्रॅटेजी काय असेल. एका साईडला विहान 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला रोहित 11 मथाने या दोन संघांमध्ये. आणि नेक्स्ट मॅच खूप अप्रतिम आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच एम एस 11 झाई आणि एका साईडला पाहायला मिळेल 40+ क्रिकेट पालघर चा संघ आपल्याला पाहायला मिळेल. केवल पाटील, संदीपजी परदेशी टीम मेंटॉर म्हणून खूप चांगली कामगिरी बजावत आहेत, कॉपरेट करतायत. यावेळेला क्लीन बोल सुपर ही आहे, मात्र भावेश पवारची ताकद आणि गोरसईची आनबान शान सुपर लेंथ ऑन लाईन क्लीन बोलच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलंय. बाद जबरदस्त चेंडू होता, वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. सिम अँड स्विंग या दोन गोष्टींचं गुण वैशिष्ट्य या गोलंदाजाचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आपल्या बोटांतील जादू काय आहे, आज पालघरमध्ये आम्ही का आलोय याचं प्रात्यक्षिकरण देत असताना विहान 11 संघाने आम्हाला का बोलवलंय त्याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आज टॅलेंट पुनश्च एकदा दिसत असताना 15 दिवस रेस्ट केली आणि तदनंतर इंजुरी असताना सुद्धा क्रिकेटवरचा अफाट प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. अमित पाटील अण्णा एका साईडला, यावेळेला ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी चेंडू मात्र निघून जाईल. यावेळेला एकदा पवन केने पुढे सरसावतोय, फिक येईपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरसावली गेले, धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 10 चेंडू आहेत इथून आणि इथून 10 चेंडूमध्ये 37 धावांचं लक्ष हे समोर असेल. 10 चेंडू 37 धावा. दोन्ही फलंदाज मात्र मथाने एक गाव एक फॉर्मॅट मधून खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळत आहेत, परंतु मथाने संघाला सुद्धा दाद द्यावी लागेल. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली, क्षेत्ररक्षण तेवढंच उत्तम आणि तदनंतर मात्र एक चांगलं धैर्य धाडस मनसुबा मानस यावेळेला पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत, टफ फाईट पाहायला मिळेल. ऑन साईडला फटका चांगला आहे दीपेश चौधरीचा, यावेळेला चेंडू मात्र निघून जाईल. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अनिकेत राऊत आपण पाहू शकाल, मॅन फ्रॉम अल्याळी, पालघरचं क्रिकेट खूप छान पद्धतीने हाताळत असताना. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29-29. आज पालघर जिल्हा म्हटला तर क्रिकेटची पंढरी बनली गेले आणि या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आज मात्र सर्व खेळाडू या श्री जागमाता रावळेच्या मैदानात, ऐतिहासिक मैदानात मात्र सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. गुड डिलिव्हरी, तेवढाच वेग होता भन्नाट, मात्र महेंद्र माघेला यावेळेला आपण पाहू शकता. चेंडू बीट करून निघून जातोय पंकज पाटील पालनला, 4 धावन करता बाईटच्या स्वरूपात हेमंत शेट्टी सर त्या ठिकाणी दर्शवतायत. चौकार येतोय, या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 33 रन्स ते 30 धावा. पुनश्च एकदा गोलंदाज, यावेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय पालनच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 33 धावा. चेंडू फेकून झालेत एकंदरीत आपण पाहू शकाल. यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं गेलंय, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. अमित पाटील अण्णा या ठिकाणी बाद होत आहेत. तर आदरणीय या ठिकाणी उपस्थित आहेत उमेश मांजरेकर सर, लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून आज आपण पाहू शकताय. आज त्यांच्यामुळेच क्रिकेट घडला, त्यांचा खेळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची आणि एक काळ असा होता. आता मात्र आपण पहिल्या चेंडूवर षटकार पाहतो ना, तो काळ असा होता MRI च्या कोऱ्या करकरी चेंडूवर मारण्याची हिंमत कोणाची असेल तर ती होती मात्र गोडदेवचा किंग अर्थातच अभिनव गोडदेव भाईंदर आपण सातत्याने पाहिलं आणि अप्रतिम आतापर्यंत चांगला फिटनेस अर्थातच उमेश
मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, लेदरचे प्रशिक्षक, मुंबई मॅचलेस संघामध्ये खेळले, भरपूर क्रिकेटची सेवा केली. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर फोर व्हीलर घेण्याचा प्रथम विक्रम कोणाच्या नावावर, तर सर उमेश मांजरेकर सर यांच्या नावावर. 1988 साल होतं विले पार्लेचं मैदान. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहू शकताय ब्लॉक हॉलमध्ये ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. गुड डिलिव्हरी भावेश पवारची ही शान आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर गोलंदाजी, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. तर षटक क्रमांक 4 कम्प्लीट झाले. 4 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोचते फलकावर 33, येणारे चेंडू 6 आणि 6 चेंडूमध्ये 32 धावा. 6 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. खूप चांगलं क्रिकेट मैदान होते, पावसाळी आणि क्रिकेट स्पर्धा होती, तेव्हा तो सर्वात मोठा विक्रम त्यांच्या नावावर झाला होता, ती मारुती वॅन. उमेश मांजरेकर सर ती सिद्धिविनायक मंदिरमध्ये पूजा करण्यासाठी गेले होते, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे मास्टर्स ब्लास्टर्स सचिन तेंडुलकर सर गाडी लावून पाहत होते, तेव्हा सचिन तेंडुलकर सरांचे वय 18 होते व एका विनिंगमध्ये 99 रन हा एक विक्रम नावावर झाला. अशा प्रकारचं मात्र सर उमेश मांजरेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं AB ट्रॉफी 2022च्या वतीने अजयजी भोईर यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. राजू पाटील हे एक लेजंड खेळाडू आहेत, मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. 1994 साली राज कपूर मेमोरियल ट्रॉफी झाली होती, त्यावेळी मीरा भाईंदर परिसरातील आरके पारितोषिक घेणारा प्रथम खेळाडू, तेव्हा त्यांना सिने कलावंत सुनील शेट्टी यांच्या हस्ते वॉशिंग मशीन पारितोषिक मिळालं. भांडू प्रजनी क्रिकेट स्पर्धेत सोन्याची अंगठी मिळाली. घनसोली येथे क्रिकेट स्पर्धा होती, समोरच्या संघाला 2 षटकात 2 धावा हव्या असताना सुद्धा राजू पाटील सरांनी मेडन टाकली व दुसरे शेवटचे षटक मात्र भानुदास पाटील सर जे पाहायला मिळाले. गोडदेव संघातून खेळत असताना कित्येक वर्ष सेवा केली आणि त्यांनी मात्र तो सामना जिंकून दिला. इतिहास राजू पाटील सरांचा विक्रम, आतापर्यंत 40+ क्रिकेट खेळत आहेत, 2 वेळा हॅट्रिक करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहेत आणि अनेक पारितोषिक असे 2 आमचे लेजंड यावेळेला इथे उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत. पाच चेंडू आहेत, गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय अक्षय गरत यावेळेला काटाळे एक्सप्रेस सरळ बॅटने खेळला गेलाय. सुंदर वी फॅक्टर मध्ये क्लास टायमिंग क्रिकेटिंग शॉट दीपेश चौधरी, हार न मानणाऱ्यांपैकी एक सितारा. गुड शॉट, फॅन्टॅस्टिक फोर चौकार. आदरणीय सन्माननीय डॉक्टर विश्वासजी वळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील. 3 चेंडूचा खेळ झालाय, हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना विहान 11 संघाच्या बाजूने. गुड डिलिव्हरी अक्षय गरत ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक भाविक डिजिटल आर्यनच्या एकंदरीत सर्कलच्या मैदानात पालघरच्या मैदानात तोच खेळाडू अक्षय गरत. 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याची क्षमता असलेला विक्रम नोंदवला मनोरच्या मैदानात. तोच गोलंदाजी करताना अक्षय गरत आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न सुरू केला गेला, तत्पूर्वी एक धाव येत असताना बिलाल शेख पुढे सरसावतोय आणि हळूहळू मात्र आता फक्त औपचारिकता बाकी राहिले. 65 धावांची टोटल समोर असताना दीपेत चौधरी शेवटच्या क्षणापर्यंत लढला. चेंडू आले त्याच्यामध्ये डॉट, जर आपण पाहिले 6 ते 7 चेंडू डॉट आले. उजव्या हाताने तन्मय यावेळेला मात्र आपण पाहू शकाल. तर रोहित 11 मताने संघ या स्पर्धेत यावेळेला त्यांचा प्रवास इथेच थांबतोय आणि पुढील वाटचालीसाठी मात्र हार्दिक शुभेच्छा असतील त्या विहान 11 या संघाला. फायनलमध्ये थेट प्रवेश करत असताना या ठिकाणी आपण पाहू शकलात, चांगला खेळ केला, फाईट चांगली केली, त्याबद्दल आपलं सुद्धा मताने संघ खूप खूप धन्यवाद असेल. दरम्यान
नेक्स्ट सेमीफायनल एम एस साई विपक्ष पालघर दोन्ही संघाच्या संघटनेकडून आम्ही विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं आहे आणि विनंती असेल टॉस बॉक्स वर जे खेळाडू उभे आहेत टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे प्लीज टॉस बॉक्स कृपया करून आपण खाली करा जरा प्लीज आणि मॅन इथला थोडस टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे विनंती असेल मॅन ऑफ द मॅच आम्ही अनाउन्समेंट करतोय मॅन ऑफ द मॅच असेल मिस्टर शाहिद शेख यावेळेला आपण पाहू शकाल रामदासजी पाटील श्रीकांतजी पाटील आणि पिंकेश पाटील या त्रिमूर्तींकडून आपण मॅन ऑफ द मॅच आणि ज्यांनी सौजन्य केलंय उपेजी गरजसाहेब माजी सरपंच वाकसई यांच्या माध्यमातून आणि शाहिद शेख यावेळेला इंजुरी आणि त्रस्त आहे परंतु शाहिद इट्स ओके एक सुंदर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आज रायगड संघाकडून सातत्याने चांगला बिलॉंग करत असताना आपण पाहिलं पहिला अगोदर विनर संघाकडून आपण पाहिलं आणि शाहिद शेख ब्रँड ऑफ आंबिवलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ठरतोय मॅन ऑफ द मॅच दरम्यान श्रीकांतजी पाटील सर आणि दत्तात्रय भोईर सरांना आम्ही विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी टॉस बॉक्स कडे यायचं आहे आपण बघताय सन्माननीय रामदासजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत दत्तात्रय भोईर सर आणि श्रीकांतजी भोईर सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण शाहिद शेख यांना मॅन ऑफ द मॅच द्यायचं आहे दरम्यान आपण बघतोय टी शर्ट आपल्याला स्पॉन्सर्स केलंय उपेशजी घरसाहेब माजी सरपंच वाकसई ग्रामपंचायत वेलडन शाहिद शेख आणि आम्ही विनंती करतोय रामदासजी पाटील सरांना की आपण व्ही आय पी डाईस वर स्थानपन्न व्हायचं आहे शाहिद शेख कैसा लग रहा है यहाँ पे क्राउड बहुत ज्यादा है यहाँ पर आने के बाद में कैसे फीलिंग कर रहे हैं आप एक्चुअली पालघर में तो मैं हमेशा आता हूँ पर इस साल पहली टाइम आया हूँ और ये ग्राउंड पे भी फर्स्ट टाइम खेल रहा हूँ क्योंकि ग्राउंड भी बहुत अच्छा है और क्राउड भी अच्छा है तो खेलने में मज़ा आ रहा है क्योंकि यहाँ की पब्लिक का सपोर्ट है बहुत अच्छा रहता है हमेशा